चा कौशल्या ना जागविना राशो जागविना राशो ओके विविध व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा प्रवास श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा विजन विजडमच्या अगदी जवळ नेणारा माइंडच्या कौशल्यांना जागविणारा शो माइंडफुल हा टॉक शो वरद ह्या साईटबद्दल आम्हाला सांग ना थोडंसं आपण कुठे आलोय आणि हे काय आहे इतकं सुंदर इथे. आपण आत्ताच बोलल्याप्रमाणे इतिहास हा कधीच नष्ट होत नसतो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कधी ना कधीतरी बाहेर येतोच. बरोबर. आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी कमीत कमी 500 वर्षापूर्वी इथे एक सप्तकोटीश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिराशी संलग्न असा हा तलाव अच्छा हा एका दगडामध्ये कोरलेला आहे. इतिहास नष्ट करता येत नाही मी या कारणासाठी म्हणालो की पोर्तुगीजांनी 1515 हे मंदिर उद्ध्वस्त केलं. ओके. त्यानंतर ही जागा मंदिर किंवा कुठल्याही धार्मिक विधीसाठी वापरली गेली नाही. अच्छा. त्यामुळे दुर्लक्ष झाल्यामुळे ही जी जागा आहे ही आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्ट ज्याला पुरातत्वीय संदर्भ आहे अशा एका जागेमध्ये हिचा ट्रान्सफॉर्मेशन झालं. बरोबर. साधारण 500 वर्षांनंतर गेल्या 20-25 वर्षापूर्वी जेव्हा या जागेबद्दल कळलं त्याने आपल्याला इतिहासात माहीत असलेली माहिती आणि त्या संदर्भातले पुरावे समोर आले आणि त्यासाठी ही जागा पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली. इथे आपल्याला दिसतात ते अवशेष जे गोमंतकीय पुरातत्वीय इतिहासाचे आणि एकेकाच्या वैभवशाली किंवा गौरवशाली इतिहासाचे अवशेष आपल्याला या एका दगडात कोरलेल्या किंवा मोनोलिथिक रॉक कट टँकमध्ये बघायला मिळतात. बरं. वाव. हे कोणत्या प्रकारचं मंदिर होतं तू म्हणतोस? हां, सप्तकोटेश्वराचं मंदिर हे या ठिकाणी होतं आणि ते काळ्या पाषाणी दगडांमध्ये कोरलेलं होतं. बरोबर. एक तत्कालीन 1515 ज्यावेळी हे मंदिर तोडलं त्यावेळेचा एक तत्कालीन इटालियन एक प्रवासी होता. बरोबर. त्यावेळी ओल्ड गोवा नावाच्या शहरात इथे उपस्थित होता. त्याने हे ठिकाण पाहिलं जेव्हा पोर्तुगीजांनी हे मंदिर तोडलं तो आपल्या राजाला लिहितो पत्रात की पोर्तुगीज इतके क्रूर आहेत की त्यांनी एक हे कला प्राचीन भारतीय कला म्हणून तरी हे मंदिर ठेवायला पाहिजे होतं आणि ज्याला कलेची आवड आहे किंवा कलेबद्दल आदर आहे असा कुठलाही सुसंस्कृत समाज असं कृत्य करणार नाही. सो या प्रकारचं मंदिर काळ्या पाषाणी दगडांमध्ये होतं आणि ते पोर्तुगीजांच्या काळात 1515 उद्ध्वस्त झालं. ओके. त्यानंतर इथलं शिवलिंग जे ज्याची पूजा व्हायची ते इथल्या नदीच्या पलीकडच्या बाजूला तिथे नेलं आणि ते नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 त्याची पुनर्स्थापना नदीच्या पलीकडच्या भागात केली. वाव. त्यालाही आज 350 वर्ष पूर्ण झाली. बापरे.
म्हणजे शिवाजी महाराजांनी त्याची प्राणप्रतिष्ठापना केली आणि सप्तकोटेश्वराची किंवा त्या मंदिराची लयाला गेलेली प्रतिमा ही सुद्धा पूर्णपणे परत प्रस्थापित केली. वा क्या बात आहे, इतकं छान वाटतंय ना हे ऐकून आणि थेट एका पुरातत्व तज्ज्ञाकडून, त्याच्यामुळे जास्त मजा येते आम्हाला सगळ्यांना. मला हे जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून की हे जे काही दिसतं आहे आपल्याला, हे जे काही आतमध्ये काय म्हणूयात त्याला कोरलेल्या ज्या काही कोनाडे आहेत, हे काय आहे म्हणजे एक्झॅक्टली त्या 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 मंदिरातले कोणते भाग आहेत? जेव्हा मंदिरांशी संलग्न असे तलाव असतात तर तिथे दीपोत्सव नावाचे एक विधी असतो. हो, या दिवाळी गावामध्ये, हे पूर्वी गावाचं नाव दिवाळी, या गावाचं नाव दिवाळी. बरं, हे बेट आहे. या बेटाचं पूर्वीचं नाव, प्राचीन काळात नाव दीपवाटिका होतं. बरं, आणि हे जे कोनाडे दिसत आहेत याला देवकोष्ठ म्हणतात. यामध्ये कदाचित पूर्वीच्या काळी दिवे लावले जायचे. बरोबर, आणि मूर्ती पण ठेवल्या जात असाव्यात. बरोबर, ओके. त्यासाठी हे त्याला आम्ही मिनिएचर श्राईन्स म्हणतो, जे इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि अच्छा, इथे चालणाऱ्या चालीरीती या पोर्तुगीजांच्या 450 वर्षाच्या काळात बंद झाल्या. बर, त्यामुळे आपल्याला अंदाज फक्त या अवशेषांवरूनच लावता येतो. त्या चालीरीतींची कंटिन्युटी ब्रेक झालेली आहे. तू जे म्हणालास ना दिवाळी ह्या गावाचं नाव आहे, तर आपल्याकडे सुद्धा पूर्वी किल्ल्यांमध्ये किंवा वाड्यांमध्ये असे देवडी असायची आणि त्याच्यामध्ये दिवा लावला जायचा, तर तशाच त्याच अर्थाने ते आहे का दिवाळी किंवा दीपवाटिका? दिवाळी नावाची उत्पत्ती आणि त्याबद्दल ठोस माहिती आपल्या आमच्याकडे उपलब्ध नाही. ओके, परंतु अनेक प्रकारचे लोकांनी तर्क लावलेले आहेत. त्यातल्या प्राचीन काळामध्ये दीपवाटिका हा संदर्भ अनेक ठिकाणी मिळतो. बरं, आणि जे प्रचलित नाव आहे ते दिवाळी आहे. अच्छा, आणि कदाचित त्याचा देवडी या संकल्पनेशी संबंध असू शकतो. ओके, कारण इथे याचा वापर दिवा लावण्यासाठी केला जायचा. वा काय सुंदर माहिती आहे ही सगळी. आणि हे जे तळ आहे हे तेव्हापासूनच होतं? जेव्हा 2000 सालामध्ये इथे ही पुरातत्वीय जागा जेव्हा आमच्या निदर्शनास आणली गेली त्यावेळी इथे पूर्ण माती भरलेली होती. आणि ह्या पूर्ण तळ्याचे 3 भाग आणि त्या 3 भागाचे 3 मालक होते. बरं, त्याचा एकच वरचं टोक दिसत होत. बरं, त्याच्यावरनं अंदाज लावून हे पूर्ण ओपन करण्यात आलं आणि उत्खनन करून हे सगळं बाहेर काढलेलं आहे. वा, ओके. आणि उत्खनन केल्यानंतर पाणी लागलं? हो, त्यानंतर इथे पाणी सापडलं. पाण्याचे जे नॅचरल सोर्सेस होते ते बंद झाले होते. झरे ज्याला आपण म्हणतो, जेव्हा ही माती सगळी काढली तेव्हा ते पुन्हा एकदा जिवंत झाले. अरे वा क्या बात आहे. ही नदी कोणती आहे बरं? ही मांडवी नदी आहे. मांडवी नदीची एक उपनदी आहे. बरं, आणि इथे 2 उपनद्यांचा संगम आहे आणि पुढे ही मांडवी नदी समुद्राकडे पणजी शहराजवळ मिळते. बरं, मांडवी नदीच्या काठावर अनेक अशी ऐतिहासिक गावं आहेत. बरं, जिथे आपलं गोव्याचं जे ऐतिहासिक संचित हे अनेक शतकांपासून टिकून आहे. त्याच्यावर अनेक आघात झाले तरी पण संस्कृती टिकली आहे या नदीच्या काठावर वसलेल्या गावांमधल्या ज्या काही दैवी शक्ती आहेत किंवा लोकांमध्ये असलेले देवतांबद्दलचे जे काही समज आहेत किंवा त्यांची श्रद्धा भावना, यामुळे अनेक आघात सहन करून सुद्धा इथली संस्कृती टिकलेली आहे. अनेक गावांपैकी आपण अशा एका गावात आहोत ज्याला फार ऐतिहासिक महत्त्व आहे. हे आहे दिवाळीचं बेट. बरं, दिवाळी बेटावरच्या हाटकेश्वर मंदिरामध्ये आपण आहोत. वा, अनेक शतकांचा या मंदिराला इतिहास आहे आणि अनेक ऐतिहासिक घटना या मंदिराने बघितल्यात, पचवल्यात. आणि या मंदिरावर आधारित असलेला हा समाज या समाजाच्या एकंदरीत
त्यांनी पार पाडलेल्या जबाबदारीमुळे आज हे मंदिर आणि हे गोव्यात दिसणारी ही संस्कृती, भारतीय संस्कृती टिकून आहे. अरे वा, या हाटकेश्वर मंदिराचं पुरातत्व विभागाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? एकंदरीत गोव्याचं पुरातत्व आणि पुरातत्वावर आधारित जे संचित आहे, जो वारसा आहे, त्यात आपल्याला लाखो वर्षांचा पुरातत्वीय वारसा आहे. त्यात अगदी अश्मयुगीन मानवापासून अगदी पोर्चुगीज काळापर्यंतचा पूर्ण ऐतिहासिक जो काही वारसा आहे, याच्या जतनाची जबाबदारी ही पुरातत्व खात्याकडे आहे. आणि असे पुरातत्वीय अवशेष जिथे जिथे आहेत, तिथे तिथे पुरातत्व खातं आपल्या परीने प्रयत्न करतं की त्याचं जतन व्हावं. यामध्ये पुरातत्व खात्यापेक्षाही इथे राहणारा जो गावात राहणारा जो समाज आहे, त्यांनी ही जबाबदारी उचललेली आहे. आणि इथे आपल्याला दिसतं की हाटकेश्वराचं जे मंदिर आहे, हे तसं पाहायला गेल्यास हे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत नाही आहे. बरं, इथल्या ग्रामस्थांनी ही जबाबदारी आपल्यावर पेलली आहे. बरं, की आपला जो ऐतिहासिक वारसा आहे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर त्याचा अभिमान जेवढा ग्रामस्थांना वाटतो तेवढी त्याची जबाबदारीची जाणीव आहे. आणि हे मंदिर विशेष उदाहरण म्हणून आपल्याला बघता येईल. ह्या मूर्तीबद्दल थोडंसं सांग ना आम्हाला, हाटकेश्वराची जी मूर्ती आहे, एकतर हाटकेश्वर हे नाव त्याच्याबद्दल तुला काही सांगता येईल का, काय कसं हे आहे? आणि ह्या मूर्तीबद्दल सांग की तिथे काय असं गुहेसारखं काहीतरी दिसतं आहे, तर ते काय आहे? म्हणजे हाटकेश्वर हा जो देव आहे हे एक शंकराचं रूप आहे. हो, आणि हाटकेश्वर देवाचे उल्लेख आपल्याकडे अनेक पौराणिक ग्रंथांमधून सापडतात. बरं, म्हणजे मुद्दाम उल्लेख करायचा झाला तर काशी किंवा वाराणसी हे जे शहर आहे, हो, हे फार ऐतिहासिक शहर आहे. हो, तिथे सुद्धा हाटकेश्वराचं मंदिर हजारो वर्षांपासून आहे. बरं, आणि भारतातल्या अनेक प्राचीन जी शहरं होती, नगरं होती, तिथे हाटकेश्वर हा देव असायचा. अच्छा, आणि पौराणिक खूप वारसा आहे. आणि या दिवाळी बेटावर हे मंदिर असल्याचे पुरावे आपल्याला पोर्चुगीज कागदपत्रात मिळतात. बरं, आणि पोर्चुगीजांनी जी मंदिरं तोडली त्यात हाटकेश्वराचं मंदिर तोडल्याचे पुरावे आहेत. अच्छा, हाटकेश्वराच्या मंदिराचं हे स्थान नेमकं कुठे होतं हे कळण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले. त्यात ग्रामस्थांच्या मदतीने इथे असलेली एक गुहा ही लोक प्रचलित चालीरीती आणि प्रचलित ज्या काही बिलीफ आहेत त्याच्या आधारावर ही स्थान निश्चिती झाली. आणि इथे बघितलं तर आपल्याला दिसते की एक ही गुहा आहे जी लॅटराइट किंवा ज्याला जांभा दगड म्हणतात त्यामध्ये खोदलेली आहे. अच्छा, आणि त्यात नंतर हाटकेश्वराची मूर्ती आणि या मंदिराचं जे आताचं स्ट्रक्चर दिसतं आहे ते नवीन आहे. बरोबर, पण वैशिष्ट्य असं आहे की हे स्ट्रक्चर किंवा ही इमारत बांधता असताना त्याचं ऐतिहासिक महत्त्व जे आहे किंवा ज्या मंदिराचं जे मूळ स्वरूप आहे ते गुहेच्या स्वरूपात आहे. आणि हा हे एक विशेष उदाहरण म्हणून बघता येईल की याचं ऐतिहासिक मूल्य जपून नवीन इमारतसुद्धा बांधता येते. बरोबर, किंवा नवीन ज्या काही आपण गोष्टी करतो ते करत असताना ऐतिहासिक मूल्य जपता येतात हे या ग्रामस्थांनी इथे विशेष प्रयत्नांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे गर्भगृहाकडे आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी अखंड गुहा आपल्याला दिसते जे या देवतेचं किंवा या मंदिराचं मूळ स्वरूप आहे. खरंच, आणि ते इथे टिकवलेलं दिसतं. हाटकेश्वर हा देव इथल्या सामाजिक परंपरेप्रमाणे फार महत्त्वाचं दैवत आहे. इथे या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी इथे अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मला असं सांग की हे पुरातत्व तज्ज्ञ व्हायचं हे तू कधी ठरवलंस आणि कसं ठरवलंस? माझ्या कॉलेज किंवा महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी इतिहासाची आवड लागली. अच्छा, आणि असं लक्षात आलं की इतिहासाची नुसती आवड असून चालणार नाही किंवा माझी जी जाणून घ्यायची जी इच्छा आहे वेगवेगळ्या गोष्टी ती फक्त आवड जोपासून चालणार नाही, हे वेळ किंवा ध्यास याची गरज आहे. अधिक अभ्यास केल्यावर लक्षात आलं की पुरातत्वशास्त्र हा विषय
हा तथ्यांवर आधारित आहे, ज्याला आम्ही बऱ्याचदा म्हणतो बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, पुरावे असतील तेवढंच बोलावं. सो हे लक्षात आल्यावर याची ऑथेंटिसिटी किंवा पुरातत्वीय माहितीचा आधार हा पुरावा किंवा त्याशी निगडीत तथ्य आहेत हे कळल्यानंतर यामध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं. पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालय जे आहे, जे पुरातत्वशास्त्रासाठी जगातली नामवंत एक अशी संस्था आहे, बरोबर, तिथे शिक्षण घेतलं. काही छान गोष्टी लक्षात आल्या की पुरातत्वशास्त्र किंवा पुरातत्वशास्त्रज्ञाचं जे काम आहे ते एखाद्या डिटेक्टिवसारखं आहे. अच्छा. म्हणजे डिटेक्टिवचं काम असतं एखादा क्राईम सीन जिथे गुन्हा घडलाय तिथे गुन्हेगार काही सगळेच पुरावे ठेवत नाही, बरोबर, जे पुरावे शिल्लक आहेत त्याच्या आधारावर डिटेक्टिव पूर्ण गुन्ह्याचा तपास करतो आणि एक क्राईम सीन तयार करतो. करेक्ट. पुरातत्वचंही तसंच आहे, जे काही शेकडो वर्षांपूर्वी हजारो वर्षांपूर्वी घडलंय त्याचे पुरावे काही सगळेच उपलब्ध नसतात. जे पुरावे उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास करून इतिहासाचं लेखन करणं किंवा जे काही घडलंय त्याचा पूर्ण सीन तयार करणं, बरोबर. सो यात फार मजा यायला लागली आणि त्यामुळे पुरातत्वाचा अभ्यास मी सुरू केला. आणि असं करत असताना त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन तू कम्प्लीट केलंस एम एमध्ये, त्याच्यानंतर मग तू पी एच डी केलंस, लगेचच केलंस की काही वर्षांनी केलंस, आणि तुझा विषय काय होता पी एच डीचा? माझं ज्यावेळी एम ए पूर्ण झालं, मी पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातून एम ए झाल्या मला मुंबईच्या के सी महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर इन एन्शियंट इंडियन कल्चर, प्राचीन भारतीय संस्कृती या विषयामध्ये शिकवण्याची संधी मिळाली. बरं. त्याचा फायदा असा झाला की मग माझ्या ज्या इतिहास आणि या पुरातत्व अभ्यासा संदर्भातल्या ज्या संकल्पना होत्या त्या अधिक दृढ झाल्या. शिकवण्यासाठी जास्त अभ्यास करावा लागतो याची पण चांगलीच जाणीव झाली आणि तेव्हा मी ठरवलं की शिक्षण पुढे न्यावं आणि पी एच डीला ॲडमिशन घेतली. अच्छा. माझा पी एच डीचा जो प्रबंध होता त्याचा विषय नागरीकरण किंवा अर्बनायझेशन, जे साधारण 2500 ते 3000 वर्षापूर्वी सुरू झालं आणि आपला जो डेक्कन हा जो किंवा दख्खन हा जो प्रभाग आहे त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राईट, या सर्व भागामध्ये इसवी सनाच्या 600 ते 700 वर्षापूर्वीपासून हे नागरीकरण किंवा अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात सुरू झालं. अच्छा. त्याची कारणं काय होती आणि त्याचं स्वरूप काय होतं याचा मी अभ्यास केला. यासाठी या राज्यांमध्ये किंवा डेक्कन या एरियामध्ये जी काही पुरातत्वीय उत्खननं झाली आहेत तिथे सापडलेल्या वस्तूंचा अभ्यास केला. त्यावरनं क्राफ्ट स्पेशलायझेशन आणि क्राफ्ट स्पेशलायझेशनवर आधारित आपली समाज रचना, बरोबर, आणि त्यातून तयार झालेलं नागरीकरण हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. वा, क्या बात आहे. मग तू अशा संदर्भातल्या साधारण किती साईट्स व्हिजिट केल्या असतील त्या दरम्यान? संशोधनासाठी तर मी 100 जास्त साईट हो ना स्वतः जाऊन पाहिल्यात. तिथल्या तिथे सापडलेल्या उत्खननाच्या रिपोर्ट्सचा स्टडी केलेला आहे. अच्छा. आणि अनेक उत्खननांमध्ये भाग घेऊन प्रायमरी डेटा आपण ज्याला म्हणतो त्याचा अभ्यास कसा करावा किंवा त्याचा अभ्यासही मी केलेला. तर वरत तू एम ए झालास, तू पी एच डी केलंस, तू नागरीकरण ह्या अशा अतिशय महत्त्वाच्या विषयात पी एच डी केलंस, तू 101 अशा विविध स्थानांना तू व्हिजिट केलंस, प्रायमरी डेटा गोळा केलास आणि गोवा सरकारमध्ये तू नंतर सामील झाला, तर तू त्याच्यासाठी काही परीक्षा दिली होतीस का? गोवा राज्याच्या पुरातत्व खात्यामध्ये जेव्हा मी रुजू झालो त्यासाठी गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन ने घेतलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून माझं सिलेक्शन झालं. अच्छा. आणि त्यासाठी शिक्षणाची जी अट होती त्यात पुरातत्वशास्त्रामधले पोस्ट ग्रॅज्युएशन, बरं, आणि प्रशासकीय कामाचा अनुभव या आधारावर मी या खात्यामध्ये रुजू झालो. रुजू झालास. अच्छा, अरे वा, क्या बात आहे. आणि किती वर्ष झाली असतील तुला आता? मी पुरातत्वशास्त्र या फील्डमध्ये 2006 पासून आहे.
बर आणि त्याला आता 16 वर्ष झाली पण गोवा सरकारच्या पुरातत्व खात्यामध्ये मी गेल्या 7 वर्षांपासून आहे. बर क्या बात आहे. मग या 7 वर्षांमध्ये तू साधारण अशा एक 40-50 साईट्स तर तुला संधी मिळाली असेल ना डेव्हलप करण्याची. हो गोवा सरकारच्या पुरातत्व खात्यामध्ये रुजू झाल्यापासून आमच्याकडे साधारण 51 अशी संरक्षित स्मारकं आणि स्थानं आहेत. अच्छा. त्यांची देखभाल जतन करायची जबाबदारी पुरातत्व शास्त्रज्ञ या स्वरूपाने माझ्यावर आहे. बरं. आणि या 51 जी संरक्षित स्मारकं आहेत त्यामध्ये किल्ले आहेत, जुन्या केव्ज आहेत, मंदिरं आहेत, चर्चेस आहेत, मशिदी आहेत किंवा पाण्याचे तलाव आहेत किंवा अश्मयुगीन माणसाने दगडांवर कोरलेली चित्र आहेत. अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षित स्मारक आणि स्थानं असल्यामुळे प्रत्येकाला लागणारी स्ट्रॅटेजी ही वेगळी असते. बरोबर. किंवा त्याच्या जतनासाठी करायचे जे प्रयत्न असतात ते वेगळे असतात. गेल्या 7 वर्षापासून जेव्हा मी या खात्यामध्ये रुजू झालो तेव्हापासून अनेक असे उपक्रमांमध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग आहे. बर. आणि काही किल्ले, काही मंदिरं, काही तलाव आम्ही रिस्टोरेशनसाठी घेऊन त्याचं संवर्धन करण्याचं काम करत आहोत. तर मला तुला असं विचारायचं होतं आणि सगळ्यांनाच हे जाणून घ्यायला पण आवडेल की ह्या सगळ्या साईट्समधली तुझ्या अशी कायम स्मरणात राहणारी साईट कोणती आणि तुला ती डेव्हलप करायला तिचं संवर्धन करायला आवडलेली अशी. एक पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणून असा बायस असणं हे चुकीचं आहे आणि एक प्रोफेशनल एथिक्स म्हणून सुद्धा असं काही माझ्या डोक्यात नाही. पण चॅलेंज म्हणून प्रत्येक जी काही साईट असते किंवा मॉन्युमेंट असतं त्याचं कन्झर्वेशन हे चॅलेंज म्हणूनच स्वीकारतो. एखाद्या 16व्या शतकातील इमारत असेल किंवा अश्मयुगातील कोरलेली चित्र असो प्रत्येकाच्या संवर्धनासाठी लागणारी स्ट्रॅटेजी ही पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे एखादी साईट आवडली असं जनरली होत नाही आणि प्रत्येक साईट आणि त्याचं नेचर हे वेगळं असतं. त्यामुळे आमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या संवर्धनासाठी लागणारे प्रयत्न हे दोन्ही एक वेगळ्या लेवलचं चॅलेंज म्हणूनच आम्ही स्वीकारत असतो. बरोबर. मला तुझे उत्तर इतकं आवडलंय ना की तुझा म्हणजे प्रत्येक पुरातत्व तज्ज्ञाचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे बघण्याचा तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं नाही की ही साईट महत्त्वाची आणि ती साईट महत्त्वाची नाही असं असूच शकत नाही. तर सगळंच इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्याचं संवर्धन पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण त्यातल्या त्यात असं चॅलेंजिंग मोस्ट चॅलेंजिंग साईट अशी होती का आणि असली तर मग ती कोणती होती? आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी हळर्ण नावाचा एक किल्ला आम्ही त्याचं संवर्धन केलं. अच्छा. जेव्हा आम्ही संवर्धनाचं काम हातात घेतलं त्यावेळी किल्ल्याचा एक बुरुज पूर्णपणे ढासळला होता. किल्ल्याच्या भिंतींना मोठ्या तडा आल्या होत्या. किल्ल्यांच्या भिंतींवर मोठी झाडं रुजली होती आणि ज्यावेळी किल्ल्याच्या भिंतीवर झाडं रुजतात त्यावेळी त्याची मुळं ही खालपर्यंत गेलेली असतात. त्यामुळे त्या स्ट्रक्चरला ते फार कमजोर करत जातात. बरोबर. एखादा किल्ला जेव्हा आम्ही कन्झर्व करतो किंवा रिस्टोअर करतो त्यावेळी आम्ही त्या काळातली इंजिनिअरिंग, त्या काळातलं आर्किटेक्चर, बरोबर, त्या काळातलं स्ट्रक्चर हे सगळंच कन्झर्व करत असतो. त्यामुळे फक्त किल्ला हा जुना दिसला पाहिजे असं चालत नाही. तर त्या किल्ल्यामध्ये मूळ बांधकामामध्ये वापरलेलं मटेरियल म्हणजे चुन्याचं बांधकाम असेल, लोकली अवेलेबल असा जांभा दगड असेल. बरोबर. पूर्वीच्या काळी जांभा दगड जो कन्स्ट्रक्शनमध्ये वापरला त्याच्या बांधकामामध्ये त्याचा आकार मोठा असायचा. हो. आताच्या काळात छोट्या आकारातले दगड मिळतात. अच्छा. सो हे रिस्टोरेशन करत असताना आपल्याला त्या काळातलं इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चर जर रिस्टोअर करायचं असेल तर त्या काळात वापरलं गेलेलं मटेरियल बरोबर त्या प्रपोर्शनमध्ये वापरतो आम्ही. बरोबर. त्यासाठी हळण किल्ल्याचं ज्यावेळी आम्ही संवर्धन सुरू केलं त्यावेळी त्यातल्या बांधकामातला चुना काढला, तो एका लॅबमध्ये टेस्टसाठी पाठवला, त्याचे कंपोनंट्स आणि रेशो काढला. सो तसंच मिक्सचर आम्ही परत बनवलं. जो बुरुज ढासळला होता त्याचे तिथे अवेलेबल असलेले दगड आणि जुन्या आकारामध्ये आम्ही तो परत उभा केला. बर. जिथे तटबंदी वीक झाली होती
ती आम्ही डिसमेंटल केली, करताना प्रत्येक दगडावर नंबर लिहिला बर आणि जसा काढला तसाच त्या नंबरिंग प्रमाणे परत अरेंज केला बर आणि हे करत असताना अनेक गूढ आम्हाला उलगडत गेली अच्छा जी गोव्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी होती क्या बात आहे ज्याच्यामध्ये हरण सारख्या किल्ल्यामध्ये हरण हे गाव गोव्यातल्या पेडणे तालुका म्हणजे उत्तरेला एक छोटंसं गाव आहे नदीच्या किनाऱ्यावर त्या किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी 17व्या शतकात त्या किल्ल्याचा बांधकामाचा उद्देश काय होता हे आमच्या लक्षात आलं आणि गोव्यातले किल्ले हे फक्त लढाईसाठी किंवा आपल्या सरहद्दीची सुरक्षा हाच एक याच एका उद्देशाने बांधली नव्हती अच्छा तर व्यापारावर कंट्रोल नदीतून जाणारा व्यापार आहे सो यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधली होती आणि म्हणून जेव्हा आम्ही या किल्ल्याच्या रिस्टोरेशनचं काम करत होतो तेव्हा आम्हाला तिथे काही वस्तू सापडल्या ज्या मेड इन जर्मनी होत्या मेड इन पोर्तुगाल होत्या अरे वा मेड इन पर्शिया होत्या मेड इन इंग्लंड होत्या मेड इन जपान होत्या क्या बात आहे सो गोव्यातल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये असलेल्या किल्ल्यामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू सापडणं हे एक वेगळ्या तऱ्हेचं आम्हाला चॅलेंज होतं कारण त्या इंटरप्रेट करणं आणि त्याचा गोव्याच्या इतिहासाशी असलेला संदर्भ हा प्रकाशित करणं हे फार इंटरेस्टिंग होतं बरोबर आणि संवर्धनाबरोबर इतिहासाचं लेखन हाही आमच्या समोर चॅलेंज होता जो आम्ही उत्कृष्टपणे करू शकलो त्याला अनेकांकडून वाह वाह पण मिळाली क्या बात आहे अरे वा सुंदरच खूप खूप मजा आली वरद तुझ्याशी बोलताना तर ह्या नोटवर तू ज्या पद्धतीने कोणत्याही वास्तूचा अभ्यास करतोस तिथे गेल्यानंतर तुझे असं तुझं सगळे फील्ड्स तू म्हणतोस असे अवेकन होतात आणि तू त्या वास्तूच्या इतिहासामध्ये तुझ्या नकळत असाच्या जो ओढला जातोस आणि तो तू तो अभ्यास करतोस ऐकून आम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या दर्शकांना पण हा वरदचा इंटरव्ह्यू खूप आवडणार आहे. ह्या नोटवरती आपण इथे थांबूया. खूप गोष्टी आहेत प्रत्येक तुझ्या ह्या वास्तूबद्दल किंवा तुझ्या ह्या संवर्धनाच्या तुझ्या प्रवासाबद्दल बोलायला गेलो तर मला असं वाटतं की ही वेळ आपल्याला कधीच पुरणार नाही. पण आपण पुन्हा भेटूया नक्कीच जेव्हा तू पुन्हा असं काही वेगळं चॅलेंजिंग तू जेव्हा करशील तेव्हा आपण परत तुझा असाच इंटरव्ह्यू करूया आणि तोपर्यंत मला असं वाटतं आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आमचं चॅनेल तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स अशा आम्हाला नेहमी देत जा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.